भारत माता की, भारत माता की। अरे माझा आवाज बसलाय, तुमचा थोडी बसलाय, मागून आवाज जोरात आला पाहिजे। वंदे वंदे भारत माता की। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा उजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माझे मित्र संभाजी पाटील निलंगेकर, आपले लोकप्रिय आमदार सुधाकर भालेराव, सुजित सिंगजी ठाकूर, खासदार सुधाकर शिंगारे, गोविंदा केंद्रे, नागराकण्णा निळवदे, पाशाजी पटेल, विनायकराव पाटील, बसवराज बागमंदे, सुधीर भोसले, या ठिकाणी मंचावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी उपस्थित माता भगिनी आणि बंधूंनो, उदगीर नगरीमध्ये महाजनादेश यात्रा घेऊन मी आल्यानंतर आपण सर्वांनी जे भव्य स्वागत या ठिकाणी केलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। खरं म्हणजे माणसांचा समुद्र काय असतो हा उदगीर मध्ये मला पाहायला मिळाला। इतक्या मोठ्या प्रमाणात आपण सर्वांनी या यात्रेला आशीर्वाद दिला। बंधू भगिनींनो, मला एका पत्रकाराने विचारलं, ते म्हणाला तुम्ही यात्रा काढली आहे पण आपल्या देशातल्या यात्रेची परंपरा ही दैवता करता यात्रा काढण्याची। पंढरपूरची यात्रा निघते पांडुरंगाच्या दर्शनाकरता, तुळजापूरची यात्रा निघते आई तुळजा भवानीच्या दर्शनाकरता, मग तुमची यात्रा कोणत्या दैवताच्या दर्शनाकरता तुम्ही काढली? मी त्यांना सांगितलं, आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी आम्हाला सांगितलंय आपलं दैवत एकच आहे, ती म्हणजे महाराष्ट्रातली जनता। या जनतेचं दर्शन घेण्याकरता आणि त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता या ठिकाणी ही यात्रा मी काढली आहे। तो पत्रकार मला पुन्हा म्हणाला, हे तर ठीक आहे पण म्हणाला, नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वात तुम्ही या ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला असा धोबी पछाड दिला, असा त्यांना चितपट केला की आता त्यांचा एकही पैलवान उठायला तयार नाही, कुठला पैलवान तेल लावायला तयार नाही, कोणी गोद्यात उतरायला तयार नाही, तुमचे सगळे पैलवान तेल लावून तयार आहे, मग यात्रा काढण्याची आवश्यकता काय आहे? मी त्यांना सांगितलं, हे खरं आहे की लोकांचं मोठं समर्थन मिळालं पण भारतीय जनता पक्षाची एक परंपरा आहे, आम्ही जेव्हा विरोधी पक्षात असतो त्यावेळी संघर्षाची यात्रा काढतो, जेव्हा सत्ता पक्षात असतो तेव्हा संवादाची यात्रा काढतो। ही संवादाची यात्रा आहे। 5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी ज्या जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सत्तेवर आलो त्या जनतेपर्यंत जाऊन 5 वर्षामध्ये आम्ही काय केलं हे सांगण्याकरता आणि पुन्हा एकदा त्यांचा आशीर्वाद घेण्याकरता ही यात्रा आपण या ठिकाणी काढली आहे। खर तर बंधू भगिनींनो, आपण यात्रा काढल्यानंतर अनेकांच्या यात्रा निघाल्या, कार्यकर्ता मैदानात जागा उरत नाही, आपल्या यात्रेला मैदान पुरत नाही आणि त्यांच्या यात्रेमध्ये मंगल कार्यालय देखील भरत नाही, अशा प्रकारची त्यांच्या यात्रेची अवस्था। बंधू भगिनींनो, यांना जनतेने नाकारलं पण यांना समजतच नाही, अजून सुधारले नाही, काय म्हणतात आम्ही हरलो नाही, जनता तर आमच्या सोबत होती, आम्हाला ईव्हीएमनी हरवलं, आम्ही ईव्हीएममुळे हरलो। आता मला यांना सवाल विचारायचा आहे, 2004 साली ईव्हीएम आलं, 2004 सालापासून 2014 सालापर्यंत सगळ्या निवडणुका ईव्हीएमच्या मशीनवर झाल्या, या सगळ्या निवडणुकांमध्ये पंचायत पासनं पार्लमेंट पर्यंत सगळ्या निवडणुका तुम्ही जिंकलात, काँग्रेस जिंकली राष्ट्रवादी जिंकली, तेव्हा ईव्हीएम चांगला होता आणि आमच्या मोदीजींनी धोबी पछाड दिला तर ईव्हीएम वाईट झाला। त्या ठिकाणी शरद पवारांच्या कन्या सुप्रियाताई सुळे निवडून आल्या तर ईव्हीएम चांगला, आणि आमचा सुधाकर शिंगारे निवडून आले तर ईव्हीएम वाईट, हा कोणता न्याय आहे? हे तर असं झालं की एक बुद्धू पोरगा परीक्षा द्यायला गेला, अभ्यास केला नव्हता,
परीक्षेत चुकीची उत्तरं लिहिली त्या ठिकाणी शून्य मार्क मिळाले, गुणपत्रिका घरी आली, बापानी गुणपत्रिका पाहिली आणि पोराला बोलवलं आणि विचारलं नालायक आहे काय आहे, तुला शून्य मार्क मिळाले, तू नापास झाला, असं कसं झालं? तर पोरगा म्हणाला काय सांगू बाबा, मी तर मेरिट मध्येच येणार होतो पण माझा पेन नालायक निघाला म्हणून मी नापास झालो. असे काँग्रेस राष्ट्रवादीचे नापास झालेले विद्यार्थी ईव्हीएम मध्ये बिघाड आहे, ईव्हीएम मध्ये बिघाड आहे सांगतात. त्यांना समजावून सांगा बिघाड ईव्हीएम मध्ये नाही आहे, बिघाड त्यांच्या खोपडीत आहे. त्यांना हे समजत नाही लोकांच्या मनात मोदी आहेत म्हणून ते मतदानाला गेले की कमळाची बटन दाबतात आणि त्या ठिकाणी भाजपला निवडून देतात. बंधू भगिनींनो, गेल्या 5 वर्षामध्ये माझा हा बिलकुल दावा नाही की आम्ही सगळं करून टाकलं, माझा दावा नाही की सगळ्या समस्या संपल्या. 5 वर्षात सगळ्या समस्या संपू शकत नाही, एक दावा माझा निश्चित आहे, 5 वर्ष पारदर्शी प्रामाणिकतेनं जनतेची सेवा आम्ही केली आणि म्हणूनच 15 वर्षाचा काँग्रेस राष्ट्रवादीचा कारभार तुम्ही बघा. त्यांच्या 15 वर्षामध्ये त्यांनी जेवढी कामं केली त्याच्या दुप्पट कामं 5 वर्षामध्ये आपल्या सरकारने या ठिकाणी करून दाखवली. आज तुम्ही बघा आमचा शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्या त्यावेळी आपल्या सरकारनं मदत केली, मग शेतकऱ्याला कर्जमाफी आपण दिली. आजही आपली कर्जमाफी आपण थांबवली नाही, आपण सांगितलं जोपर्यंत शेवटचा पात्र शेतकरी कर्जमुक्त होत नाही आमची कर्जमाफी सुरूच राहील. आपण कर्जमाफीचा पैसा शेतकऱ्याला दिला, आपण दुष्काळाचं अनुदान दिलं, आपण अतिवृष्टीचं अनुदान दिलं, आपण गारपिटीचं अनुदान दिलं, आपण कापसावर गुलाबी बोंडळी आली त्याचं त्या ठिकाणी अनुदान दिलं, आपण विम्याचं अनुदान दिलं, सातत्याने आपण अनुदान दिले. किती फरक आहे माहितीये, काँग्रेस राष्ट्रवादीच्या 15 वर्षामध्ये शेतकऱ्याला त्यांनी दिलेले पैसे आहेत 20,000 कोटी. 15 वर्षात 20,000 कोटी म्हणजे वर्षाला 1,200 कोटी आणि आपण 5 वर्षात दिले 50,000 कोटी म्हणजे वर्षाला 10,000 कोटी रुपये हे शेतकऱ्याच्या खात्यामध्ये थेट आपण त्या ठिकाणी दिले. मला याची कल्पना आहे की विमा मेळ्यामध्ये विशेषतः जळकोटच्या काही भागामध्ये अडचणी आल्या आहेत, पण आपण काळजी करू नका. मी मागच्या वेळेस देखील सांगितलं या विमा कंपन्यांना आम्ही सोडणार नाही, या ठिकाणी जोपर्यंत आमच्या शेतकऱ्याला देय असलेला विमा मिळत नाही तोपर्यंत त्याचा पाठपुरावा करून ज्यांचा विमा राहिला तो त्यांना मिळवून दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी थांबणार नाही. हे तुमचं सरकार आहे. आज बघा मोदीजींनी शेतकऱ्यांकरता पेन्शन सारखी योजना आणली, शेतकरी सन्मान योजना आणली, दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 6,000 रुपये टाकण्याची योजना त्या ठिकाणी आणली आणि केवळ 6,000 रुपये टाकून थांबणार नाही. मोदीजींनी सांगितलं देशाची आमदनी जशी जशी वाढेल शेतकऱ्याच्या खात्यातले पैसे तसे तसे आम्ही वाढवत जाऊ आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला मदत देण्याचा प्रयत्न आपल्या सरकारच्या माध्यमातून होतोय. गेल्या 5 वर्षामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 30,000 किलोमीटरचे रस्ते आपण बांधले. 30,000 किलोमीटरचे ग्रामीण रस्ते हा एक देशातला रेकॉर्ड आहे, पण प्रत्येक शहरात ही योजना पुढच्या काळात येणार आहे आणि केवळ बोलण्यापुरतं नाही आहे. आतापर्यंत औरंगाबाद आणि जालन्याचे टेंडर आम्ही काढले, आता लातूर आणि उस्मानाबादचे टेंडर आम्ही काढतो आहोत, 8 जिल्ह्याचे टेंडर काढून या ठिकाणी पाईप पद्धतीनं पाणी आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. एवढंच नाही तर मराठवाड्याच्या शेतकऱ्याला शेतीला पाणी मिळालं पाहिजे.